तुझा घराच्या इथे येऊन तुला फरफटत उचलून नेईन आणि राज ठाकरेंसमोर कृष्णकुंज बंगल्यावर तुझं काल पार फोडीन. तो तुझा बाप आहे म्हणून तू उडे मारू नको. तुझा काका इथे आहे. राज ठाकरे देख तुझ्या कानाखाली जाय काढीन कृष्णकुंजवरती. राजदादा नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि अभिजित बिचकुले यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यामुळे आता काळे आणि राऊत बिचकुले हा वाद प्रचंड टोकाला गेला आहे. संजय राऊत आणि अभिजित बिचकुले हे दोघेही गांजा ओढतात आणि बोलतात अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी राऊत आणि बिचकुले या दोघांवर केली होती. त्यावर पलटवार करत अभिजित बिचकुले यांनी गजानन काळे यांना मुंबईत येऊन तुला फरफटत नेऊन राज ठाकरे यांच्यासमोर तुझं कानपाड फोडीन असा सज्जड दमज अभिजित बिचकुले यांनी दिला आहे. त्यामुळे या वादाला आता नव्याने तोंड फुटले आहे. गजानन काळे त्यांचं नाव नाही तर आजपासून गांजा काळे आहे अशी जोरदार टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तर खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या गजानन काळे हा नालायक माणूस असल्याचं सांगत त्यांनी त्यांची लायकी देखील काढली आहे. तर राज ठाकरे हा तर माझा भाऊ आहे पण संजय राऊत आणि तुमचं वैर असेल पण मला का मध्ये ओढता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गजानन काळे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांची औकातही विचारली आहे. ते म्हणाले की तुझ्या 700 पिढ्यांना तरी माहिती आहे का की अभिजित बिचकुलेची औकात काय आहे. त्यामुळे आपल्यावर टीका केली तर मुंबईत येऊन तुला फरफटत नेऊन राज ठाकरे यांच्यासमोर तुझं कानफाड फोडीन असा दमच अभिजित बिचकुले यांच्याकडून गजानन काळे यांना देण्यात आला आहे. आता यावर मनसेचे नेते गजानन काळे हे बिचकुलेंना काय प्रत्युत्तर देतं हे पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.